शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये एकत्र प्रवासाची चर्चा सध्या रंगली आहे. राजधानी एक्सप्रेसमधनं दोघांनी एकत्र प्रवास केला, त्यावेळी त्यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली हा प्रश्न आता विचारला जातोय. शिवसेनेच्या नेत्यांचा पवारांसोबत प्रवास. निव्वळ योगायोग की राजकीय चर्चा. राजकारणात कोणता भूकंप येणार. सत्तेत असलेल्या शिंदे गटाचे दोन बड्या नेत्यांचे चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच्या या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. शरद पवार अमळनेरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय सेलच्या अधिवेशनासाठी मुंबईहून राजधानी एक्सप्रेसनं गुरुवारी जळगावला गेले. त्यावेळी त्यांच्याच डब्यातनं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील सुद्धा जळगावला पोहोचले. पण पवारांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. जिल्ह्याच्या विषयी आणि काही पाण्याच्या योजनेच्या विषयी चर्चा झाली. योगायोग होता की त्यांचा आणि माझा जवळजवळच नंबर होता, त्याच्यामुळे एक पवार साहेबांबरोबर चर्चा करता आली. गुलाबराव पाटील आणि शरद पवार यांच्यातल्या चर्चेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोबतच चिमणराव पाटलांचेही पवारांसोबत चर्चेचे फोटो व्हायरल झाले. एकीकडे भाजप आणि शिंदे गटात जागा वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरनं रस्सीखेच सुरू आहे. त्यातच जाहिरातींचा बॉम्ब पडलाय. अशा धुमसत्या वातावरणात शिंदे गटाच्या दोन बड्या नेत्यांनी पवारांच्या भेटीमुळे चर्चेला तोंड फुटलंय. शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांना वगळण्याचे आदेश भाजप श्रेष्ठींनी दिल्याची चर्चा आहे. या 5 मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटलांचंही नाव आहे. गुलाबराव आणि चिमणरावांचा पवारांसोबतचा प्रवास हा केवळ योगायोग सुद्धा असू शकतो, पण मंत्रीपद जाण्याची कुजबूज असतानाच गुलाबराव आणि पवारांची भेट झाल्यामुळं चर्चा तर होणारच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.